त्या ढालीनं जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव दुसरत असलेली पिढी जिथे उभी राहते तिथे चांगल्या आचारांची चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची तुमच्या आमच्या सारखी पिढी असं निर्माण होत आहे ही खरं आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे तर इतिहासाचे घोर अज्ञान हाही एक अपवाद आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून आज मी शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी उद्युक्त झाले आहे. ज्यांनी मुठभर मावळ्यांना आताशी घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची निर्मिती केली ते म्हणजे एकमेव अद्वितीय श्रीमंत कुलवंत राजाधिराज श्री शिवछत्रपती. दिल्लीपतीच्या लढाईचा घोर खेळाडे राजे आम्हाला शिवरूपात दिसतात. अहो महाराज अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. ते आपल्या मावळ्यांना नेहमी म्हणायचे सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्या अंगळीने पाणी प्यावे का परकीय राजवटीत आपली माणसे नाहक मरतात तरी आपल्या पदरी काही गुलामगिरी असे म्हटल्यावर मावळ्यांचा चेहरा रागाने लालभडक व्हायचा. ते म्हणायचे बोला राजे बोला तुम्ही ते बोलाल ते करायला आम्ही एका पायावर तयार आहे. आणि असं म्हटल्यावर महाराजांनी हीच मावळ्यांमध्ये ताकद उकळून स्वराज्याची निर्मिती केली आणि या स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपणावर आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही हातावर शिवाजी महाराजांचं नाव कोलाल तेव्हा ते हातातून कोणतंही वाईट कार्य होणार नाही याची जबाबदारी घ्या. कपाळावर चंद्रकोट आणि शर्ट घातला म्हणून महाराज होत नाही तर महाराज व्हायचं असेल तर त्यांचे गुण अंगे पाळवावे लागतात आणि तेव्हाच महाराज होता येतं. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक असे गुण आहेत जे आपण अंगी बाणवूही शकत नाही आणि त्या गुणाला हात लावण्याची आपण हिंमत करू शकत नाही. अहो आपल्याला माहिती आहे की आज अनेक क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवताना दिसतात पण त्याचवेळी आजही भारतात सीतेला पळवून नेणारे रावण आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करणारे कौरव आहेतच नव्हे पण त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यातील महिलांकडे वाकड्यांमध्ये न बघू नये ही ताकीद दिली आणि याच ताकदीनं पुढे महिला उभ्या झाल्या. आज आपण पाहतो की अनेक क्षेत्रात महिला त्यांचं कार्य दाखवताना दिसतात पण याचं प्रथम श्रेय जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांना. एक आदर्श नेता कुशल संघटक दुर्जनांचा कर्दनकार सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.